आपण डिफ्रेन्शिएशन बघत होतो आणि व्हॅल्यू पूट मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तर आज सगळ्यात आधी आपण आज त्याच्याच पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया सगळ्यात आधी फॉर्म्युलेन्सर रिवाईज करून घेऊया वाय आणि वाय डॅश कॉन्स्टंट जर असला तर डेरिटी काय येतो झिरो एक्स असला तर डेरिटी काय येणार वन एक्स रेस टू एक एन असला तर काय करणार एन हे एन खाली येणार आणि एनच्या आधीचा जो नंबर एन मायनस वन हा पॉवरमध्ये देणार राईट आणि वन मायनस एक्स असल्यावर काय येतो मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर हे झालं आता काय वन एक्स रेस टू एन असलं तर काय येणार मायनस सी एन आपण एक्स रेस टू एन प्लस वन सिक्स आता रेस टू एक्स असला तर काय येणार ए रेस टू एक्स सेवन ए रेस टू एक्स असला तर काय येणार ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए राईट एट आता कोणता राहिलं लॉग राहिला ना लॉग ऑफ एक्स असला तर काय येणार वन ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्स टू बेस चेंज असला तर काय करणार वन ऑफ एक्स जसं तसं लिहिणार आणि हा बेस आहे त्याचा इथं लॉग येणार लॉग ऑफ ए राईट साठी कोणते कोणते आहेत आपल्याकडं हे वाय आणि हे वाय डॅश नाही टेन साईन थेट साईन एक्स डेअ रुटी काय आहे कस एक्स राईट कस एक्स डे रिटी मायनस साईन एक्स कसला मा सियालय म्हणजे इथं फर्मूलमध्ये मायनस आहे टेन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स आणि कट एक्स सियालय म्हणजे मायनस फोर्टीन्थ टेन झाला कॉट झालं सेक एक्स सेक एक्स चा डेरेक्टिव्ह सेक एक्स इन्टू टेन एक्स आणि कोसेक एक्स चा मायनस इथं सी आला म्हणजे इथं मायनस कोसेक एक्स इन्टू कॉट एक्स त्याच्यानंतर आपला एनव्हर्स ट्रिग्नो ट्रिग्नोमेट्रीचे जे इनव्हर्स फंक्शन आहे त्यांचा डेरेटिव्ह साईन इनवर्स एक्स

सेमच येणार फक्त इथं मायनस येणार मायनस वन अंडर अंडरूट वन मायनस एक्स स्क्वेअर टेन इन वर्स एक्स साठी रिटी काय येतो वन वन प्लस एक्स स्क्वेअर राईट आणि कॉट इन वर्स एक्ससाठी रिटी काय येणार वन ओपॉइंट वन प्लस एक्स स्क्वेअर जसं तसं पण इथं सी आला इथं मायनस येणार सेकंड वर्ष वर्स एक्स चावटी काय येणार वन ओपॉइन

इथे काय आपलं साइन इनव्हर्स एक्स आणि कॉस इनवर्स एक्स चा डेटिव्ह सेम आहे फक्त कॉस इनवर्स एक्स मध्ये सी आला इथे येणार मायनस तसंच टॅन आणि कॉट चा डेटिव्ह सेम फक्त कॉट मध्ये सी आला तर इथं मायनस येणार सेक आणि कॉसेकचा पण तसंच प्रॉब्लेम पाहून घेऊया साईन इन व्हॉर्स टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे राईट right. आता इथं आपण जर डायरेक्ट साइन इन वरच्या फॉर्म्युलेमध्ये साइन इन वर सिक्सचा फॉर्म्युला काय आपला डेरेटिव्ह काय येतो वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स क्वेल या फॉर्म्युलेमध्ये ठेवून याला सॉल्व करू शकतो पण खूप मोठं होऊन जाईल ते आणि काही वेळेस खूप पण शकतं जर खूप मोठं करत गेलो तर मग काय करणार आपण याला व्हॅल्यू फुटम मेथडनं सॉल्व करणार याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार काही म्हणजे आता समजा इथं असा कोणता फॉर्म्युला आहे जो ह्या पद्धतीचा राहतो सायन्सचा फॉर्म्युला आहे का एखादा साइन्सचा फॉर्म्युला जो टू एक्स आपण वन प्लस एक्स स्क्वेअरचा रूपात येतो नाही मग काय करायचं आता याला टेन ठेम्पू इथं कॉसही ठेवू शकत नाही कारण वेगळंच होईल मग याला एक्सला टेन थे टेन थिटा ठेम्पू फूट एक्स इज इक्वल टू टेन थिटा तर कसं येईल वाय इज इक्वल्स टू साईन इन व्हर्स एक्स च्या जागी काय ठेवणार टेन थिटा टू टेन थिटा आपण वन हे जस तसं आणि एक्स आहे ना तर काय येणार टेन आणि स्क्वेअर आहे म्हणजे टेन स्क्वेअर थिटा एक्स चा स्क्वेअर एक्स चालू टेन थिटा आणि एक्स स्क्वेअर केला तर टेन स्क्वेअर थिटा राईट आता याला सॉल्व करून पहा काय कसं येतं साईन इन व्हर्स जस तसं टू टेन थिटाला काय लिहू शकतो मी टेन ला काय लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा राईट साईन अपॉन कॉस थिटा अपॉन मध्ये काय वन प्लस टेन टेन स्क्वेअर थीटा म्हणजे काय साईन थिटा अपॉन कॉस थिटा याचा स्क्वेअर राईट टेन थिटा जस तस टेन थिटाला काय लिहिलं थीटा थिटा आणि कॉस टू टेन थिटाला साइन थिटा आपण कॉस प्लस वन प्लस वन प्लस आणि टेन स्क्वेअर थिटाला काय लिहिलं साईन थिटा आपण कॉस म्हणजे त्याचा स्क्वेअर राईट आता कॉस हे स्क्वेअर दोन्हीला देऊ शकतो म्हणजे सायन्स स्क्वेअर थिटा आपण सिटा होऊन इथं हा जो बारचा स्क्वेअर आहे ह्या दोन्हीला देऊन टाकू शकतो एकच ती गोष्टी থি নাই দিন লি টুন কন প্ল থিট কন साइन वर्स आता थिटा ना या वनला बनवून घ्यायचं म्हणजे स्क्वेअर थिटा याच्या आणि याच्या दोन्हीच्या भागाकारात दो येईल दोन्हीच्या अपॉन मध्ये येऊन जाईल राईट कसं करणार आता हे वर्ष जसं तसं टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा आणि मोठ अपॉन आणि आता कॉस्क्युअर थिटाने याला बनवून घेतला काय येईल कॉस स्क्वेअर थिटा इथे येईल कॉस्क्वेअर थिटा इंटू वन कॉसक्वेअर थिटा स्क्वेअर थिटा हे प्लस साईन आणि हे साइन्स क्युअर तसं आता याला गुणून घेतलं म्हणून दोन्ही च्या मध्ये काही कॉस क्युअर एखादी जर स्टेप समजली नाही तर मग मला म्हणजे एखादी स्टेप समजली नाही किंवा याच्यात चुकीची दिलेली असली ना तर तुम्ही ग्रुपवरही सांगू शकता किंवा मला पर्सनली मेसेजही करू शकता साईन वर्स आता कसं येईल आपल्याला काय माहिती कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा यासाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं बघा कॉस्क्वेअर स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू काय येते वन हे ट्रिक्नोमॅट्रीचा फॉर्म्युला आहे तर आता इथं काय कॉस्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा इज इकू टू वन इथं बघा आहे का आपल्याकडं कॉसक्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा म्हणजे याची व्हॅल्यू काय येऊन जाईल वन मग कसं होईल टू साइन थिएटा अपॉन कॉस जसं तसं लिहून घेतलं अपॉन्डमध्ये कॉस्क्वेअर थिएटर आपला साइन स्क्वेअर काय वन आणि कॉस्क्वेअर थिएटा जसं तसं आता अपॉन आहे त्याच्या खाली वन आहे त्याच्या अपॉन्डमध्ये कॉस्क्वेअर थिएटा आहे राईट तर मग कॉस्क्वेअर थिएटा आपण इथं वर शकतो कारण अपॉनच्या अपॉन मध्ये मग त्याला इथं गुणाकारात पाठवू शकतो राईट इथं लिहू शकतो गुणाकारात तर मग कॉस्क्वेअर थिएटर इथं गुणाकारात लिहिणार मी पुढच्या स्टेटमेंट कारण अपॉनच्या अपॉन मध्ये साईन इनव्हर्स टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा जसच तसं आणि इंटू हे खालून आलेलं कॉस स्क्वेअर थिटा इथं गुणा करायचं कॉस स्क्वेअर थिटा आता इथं कॉस थिटा आहे इथं कॉस स्क्वेअर थिटा आहे तर इथला कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल आणि इथलं कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल उठला काय टू साईन थिटा टू कॉस थिटा राईट काय होतलं साईन इनव्हर्स ऑफ ना टू साईन थिटा आता आहे आणि हे कॉस थीटा एक उरला स्क्वेअर आणि हे कॉस थिटा खालचा कॅन्सल झालंय कॉस थिटा इज ए टू आता हे टू साईन थिटा आणि कॉस थीटा जर दिलेला असला आपल्याला टू साईन थिटा इन टू कॉस थिटा ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये काय व्हॅल्यू येते याची साईन टू थिटा हा फॉर्म्युला आपला ट्रिग्नोमेट्रीचा टू साईन थिटा टू कॉस थिटा इज इक्वल टू साईन टू थिटा राईट आता आपला आलाय का टू साईन थिटा टू कॉस थिटा आलाय तर मग इथं आपण काय व्हॅल्यू ठेवणार साईन टू थिटा ठेवा मग याच्यात व्हॅल्यू साईन इन वर्स साईन टू थिटा आता खरं कर डिफरेन्शिएट करावं लागेल याला पण आता थिटामध्ये आपण डिफरेन्शिएट करू शकतो का नाही इथं काय पाहिजे आपल्याला एक्स तरच आपण डिफरेन्शिएट करू शकतो तर मग वापस जायचं थिटाची व्हॅल्यू काय ठेवली आपण एक्स इज इक्वल टू टेन थिटा राईट तर मग आता थिटाची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय ठेवली टेन थिटा तर थिटाची व्हॅल्यू काय टेन तिकडं जाऊन काय होईल मध्ये होईल इकडं टेन थिटा आहे तर टेन तिकडं पाठवलं काय होईल टेन इनव्हर्स एक्स थिटाची व्हॅल्यू काय येईल टेन इनव्हर्स एक्स तर ही व्हॅल्यू इथं पुट करा बरं ठीक आहे अजून एक स्टेप राहिली आपली साईन इनव्हर्स आणि साईन कॅन्सल होऊन जाईल ओरला काय फक्त आपलं टू थिटा साईन इनव्हर्स कॅन्सल आणि साईन कॅन्सल ओरेल काय फक्त हे टू थिटा उरेल टू थिटा हे आपलं वाय झालं आणि ही तर थिटाची व्हॅल्यू ठेवा थिटाची व्हॅल्यू काय एक्स इज इक्वल टू टेन थिटा तर मग टेन तिकडे जाऊन काय होईल टेन इनव्हर्स एक्स तर थिटाची व्हॅल्यू काय टेन इनव्हर्स एक्स टू आणि ते त्याची व्हॅल्यू काय आपली टॅन इनवर्स एक्स टॅन इनवर्स एक्स आता करा यायला डिफरेन्शिएट वाय इज इक्वल टू टू टेन इनव्हर्स एक्स आला आपलं करा डिफरन्शियट डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स टू टेन इनव्हर्स एक्ससाठी रिटी काय येणार टू जसं तसा आणि टॅन इनवर्स एक्स साठी रिटी काय असतो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर राईट टाका ही व्हॅल्यू इथं टू जसं असतं सांग टेन इन वर्षी वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर तर टोटल व्हॅल्यू काय आली टू अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर हे झालं आपलं डी वाय अपॉन डी एक्स कळालं सांग कळालं तर मला सांगा मी परत एकदा एक्सप्लेन करायला काय केलं सुरुवातीला

इथं टू एक्स ची जागी टेन थेटा आणि वन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टेन स्क्वेअर थेटा राईट मग या टेन थेटाला कसं लिहिलं टू जस तसं टेन थेटल काय लिहिलं साइन थेटा आपण कॉस थिटा अपॉन मग काय केलं वन प्लस आणि टेन स्क्वेअर थिटाला कस लिहू शकतो टेन थेटा आपण कॉस थिटा आणि त्याचा स्क्वेअर हा झाला टेन स्क्वेअर थेटा मग हा स्क्वेअर फक्त या दोन्हीला देऊन टाकला म्हणजे सायन स्क्वेअर थिटा आपण कॉस स्क्वेअर थेटा केला या दोन्हीला साइन इन वर्स अपॉन टू साइन थेटा कॉस थेट जस तसं अपॉन वन प्लस साइन स्क्वेअर थिटा आपण कॉसक्वेअर थिटा इथं साईन इन व्हर्स टू साईन थिटा आपण कॉस थिटा हे व्हर्स जस तसं आणि काय केलं मी कॉस स्क्वेअर थिटाला इथं गुणून घेतलं म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या खाली कॉस्क्युअर थिटा नयच मग काय करू शकतो या कॉस्क्वेअर थिटाला वन ला गुणून घ्यायचं प्लस मध्ये जे व्हॅल्यू होती पुढची मग काय केलं कॉस्क्वेअर थिटा हे झालं कॉस्क्वेअर थिटा याला गुणून घेतल्यावर वनला कॉस्कोर थिटा इंटू वन कॉस्क्वेअर थिटा प्लस हे साईन स्क्वेअर थिटा जस तसं आणि आपण मध्ये आता कम्प्लीट च्या अपॉनमध्ये कॉस्कोअर थिएटर येऊन जाईल राईट सायन इन वर्स टू सायन थिएटा कॉस थिएटरच तस आहे आणि कॉस्कोअर थीटा प्लस सायन्स स्क्वेअर व्हॅल्यू काय येते आपली कॉस्क्वेअर थेटा प्लस सायन्स स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन तर मग ती व्हॅल्यू काय कॉस्कोअर थीटा प्लस थीटा थिएटरची व्हॅल्यू काय वन तर मग इथे वन ठेवलं आणि खाली थीटा थिएटरच तसं पण आता हे अपॉन्ट अपॉनमध्ये आलं हे आपलं मेन अपॉन आणि त्याच्या खाली अजून एक वन अपॉन्न कॉस्क्वेअर थिएटर आलं त्याच्या खाली तर मग हे कॉस्क्युअर थिएटर इकडे कोणाकरात गेलं राईट मग इथं काय आलं कॉस्क्युअर थिटा ते कोणाकारात गेलाय टू साइन थिटा कॉस थिटा आधीच होता आणि कॉस्क्युअ थिटा कोणाकारात आलाय खालचं हे कॉस थिटा कॅन्सल झालं आणि याचं एक स्क्वेअर कॅन्सल झाला ओरला काय टू साइन थिटा इंटू हे आपला कॉस थिटा याचा स्क्वेअर कॅन्सल झाला आहे तर मग आपलं काय साइन इनवर्स टू साइन थिटा आणि हे कॉस थिटा राईट आणि आपल्याकडे टू साइन थिटा इन्टू कॉस फॉर्म्युला काय साइन टू थिटा तर मग इथं ठेवली साइन इनव्हर्स साइन टू थिटा तर आपलं काय होतं साईन इन आणि साईन कॅन्सल होऊन जातं मग साईन इन वर्स आणि साईन कॅन्सल झाल्यावर ओरला काय फक्त टू थिटा ओरला काय फक्त टू थिटा राईट साईन इनवर्स कॅन्सल साईन कॅन्सल झालं ओरला काय फक्त आपलं टू थिटा तर मग आपण काय केलं वाय इज इक्वल टू टू थिटा आपण अजून त्याला डिफरन्शिएट केलेलं नाही आपण तर मग काय करणार आता आपलं थिटास डिफरन्शिएट करू शकतो का नाही आपल्याला व्हॅल्यू एक्समध्ये मध्ये पाहिजे मग आपण आधी वापस गेलो काय पाहिलं एक्सची व्हॅल्यू काय तर मग ची का जा सस्ता का ची। का तो व्हॅल्यू काय येईल टेन तिकडे गेल्यावर इनव्हर्स मध्ये होईल म्हणून टेन इनव्हर्स एक्स मग व्हॅल्यू टू जसं असा ठेवला आणि थिटाची व्हॅल्यू काय ठेवली टेन इनव्हर्स एक्स मग विथ रिस्पेक्ट डिफरेन्शिएट केलं टेन इनव्हर्स एक्स चा डेरेटिव्ह काय येतो वन अपन वन प्लस एक्स स्क्वेअर जसं असं ठेवलं आणि हे टू कोणा म्हणजे टू अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर टू अपॉन वन वन प्लस एक्स स्क्वेअर का कोसेक इनवर्स वन अपॉन थ्री एक्स मायनस फोर वन अपॉन थ्री एक्स मायनस फोर एक्स क्यू राईट आता इथं कोसेक इनवरती येत आहे ते मग आपण याला साईन इन्व्हर करू शकतो तर आपलं साइन एक्स असला त्याला काय म्हणू शकतो वन अपॉइन कोसेक एक्स कोशेक एक्स म्हणजे हे एकमेकाच्या उलट आहेत वन आपण ची व्हॅल्यू काय कोसेक कोसेकेक्स मग आता कोसेक इन ला साइन मध्ये कन्व्हर्ट करायला करावं काय करावं लागेल याला उलट करायचं मग अपॉन मधलं वर जाईल आणि इथं साईन येईल वे कोस टू आता इथं साईन केलं साईन इनव्हर्स केलं ते पूर्ण पूर्ण वरच्या बाजूला जाईल खालचं वर आणि वरचं खाली होईल कारण आपण साईनला मध्ये कन्वर्ट केलं आणि सेटला मध्ये कन्वर्ट करताना पण तसंच खालचं वर पाठवायचं काय येईल तर थ्री एक्स मायनस फोर एक्स क्यूब आता खालचं वर पाठवलं कारण आपण याला कॉसेकला साईन इन मध्ये कन्वर्ट केलं राईट आता यासाठी एखादा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं जो साईन नाही तर कॉस नाही तर टॅनवरती ठेवतील आपल्याला याला आपल्याकडं कोणता फॉर्म्युला आहे हा एक आपल्याकडं थ्री साईन थिटा मायनस फोर साईन क्यूब थिटा इज इक्वल टू काय येतं साईन थ्री थिटा राईट हा आपल्याकडं फॉर्म्युला आहे मग आपण एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार साईन थिटा मग या फॉर्म्युलामध्ये सगळं बसून जातं साईन क्युब थिटा तर मग आपल्याला साइन थ्री थिटा ठेवतोय राईट वाय इक्वल्स टू आता हे सायनिन वर्स जस असत सायनिन वर्स जस तसं आणि हे थ्री आपण फुट काय करणार एक्स इज इक्वल टू साइन थिटा साईन थिटा ठेवा सायन थिटा इथ सायन थिएटर ठेवल्यावर काय येईल थ्री आणि सायन थि एक्स ची व्हॅल्यू काय थ्री जसं तसं आणि एक्सची व्हॅल्यू काय येईल इथं साईन थिटा साईन थिटा मायनस फोर जसस तसं आणि एक्स क्यूबची व्हॅल्यू म्हणजे साईन एक्स आणि त्याचा क्यूब राईट एक्स क्यूब आहे ना तर साईन एक्स क्यूब ब्रॅकेट क्रॉस वाय इक्वल्स टू साईन इन वर्स थ्री साईन थिटा जस तसं आणि अ साईन थिटा नाही एक्स साईन थिटाच्या फॉर्ममध्ये ठेवतोय तर फोर मायनस फोर जसं तसं आणि साईन थिटाच्या क्यूबला काय लिहू शकतो साइन क्यूब थिटा साईन क्यूब थिटा राईट तर या फॉर्मॅटामध्ये याला आपलं थ्री साईन थिटा मायनस फोर साईन क्यूब थिटा तर आपण याला काय लिहू शकतो साईन थ्री थिटा तर लिहा मग तसं साईन इनव्हर्स थ्री साईन थिटा मायनस फोर साइन क्यूब थिटा याला काय या लिहिणार आपण साईन थ्री थिटा का व्हॅल्यू जी साईन थ्री, थ्री थिटा राईट आता हे झालं साईन इन वर्स साईन थ्री थीटा आता इथलं साईन कॅन्सल होणार आणि इथलं साईन कॅन्सल होणार हे साईन इन आणि साईन कॅन्सल झाल्यावर उरणार काय फक्त थ्री थीटा उरलं काय फक्त आपलं थ्री थिटा थीटा थिटामध्ये डिफरन्शियट करू शकतो का आपण याला नाही तर मग आपल्याला कशामध्ये पाहिजे एक्स मध्ये पाहिजे ते एक्स कुठे आहे हा एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे राईट तर मग थिटाची व्हॅल्यू काय येईल साईन इकडं इनव्हर्स वन जाईल साइन इनव्हर्स एक्स साइन इनव्हर्स एक्स ठेवा मग व्हॅल्यू वाय इज इक्वल टू थ्री जसस तसं आणि थिटाची व्हॅल्यू काय येईल साईन इनव्हर्स एक्स साइन इनवर्स एक्स राईट आता करा डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स

फॉर्मुला आहे तर डेरिटिव्ह काय वाय अपॉन डी एक्स थ्री जसं तसं आणि साईन इन वर्स एक्सचा चा फॉर्म्युला काय आपला डेरेटिव्ह काय येतो वन अपॉन वन इन टू वन अपॉन साइन इनवर्स एक्स चा डेरेटिव्ह काय अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर याला आता निकडं घेऊन टाका डी वाय बाय टी एक्स काय येईल आपला थ्री अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर हे झालं आपला आन्सर सोपं होतं कॉस इनोर्स कॉस इन वोर्स वन मायनस नाइन एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस नाईन एक्स स्क्वेअर असं दिलंय आणि कॉस इनोर्स एक्स चा काय आपल्याकडं म्हणजे इथं मायनस येणार आणि साइन इनव्हर्स चा तसा वन मायनस एक्स स्क्वेअर हा झाला आपला कॉस इनवर्स एक्सचा चा फॉर्म्युला राईट तर मग आता इथं काय पुट करणार हे या फॉर्म्युला ठेवलं तर खूप मोठं होऊन जाईल तर मग इथं आपल्याला पुट करावं लागेल काय काय व्हॅल्यू काय पुट करणार साईन थिटा पुट केलं तर नाही होत कॉस नाही नाही टॅन जर टॅन पुट करून पाहू काय होतं

थ्री एक्स स्क्वेअरचं बरोबर आहे का थ्री एक्स इज इक्वल टू टेन थिटा हा बरोबर म्हणजे नाईन कॅन्सल होऊन जाईल नाही तर नाईन आपल्याला फॉर्म्युला प्रॉब्लेम करेल इथं आपल्याला वन मायनस थ्री एक्स आहे ना थ्री एक्स स्क्वेअर म्हणजे थ्री एक्स चा स्क्वेअर काय नाईन एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल टेन स्क्वेअर थिटा कारण इथं थ्री एक्स घेतला टेन थिटा इज इक्वल टू टेन स्क्वेअर थिटा नाहीतर आपलं काय आलं असतं इथं फक्त एक्स जर घेतला असतं इथं नाईन टेन स्क्वेअर थिटा आलं असत आणि ची करून काय कसं येत आहे वाज इक्स टू कॉस युनिव्हर्स वन मायनस टेन स्क्वेअर थिटाला कसं लिहू शकतो सायन्स स्क्वेअर थिटा आपण कॉस स्क्वेअर थिटा मध्ये वन प्लस

कसे येईल कॉस थिटा मायनस सायन्स स्क्वेअर थिटा याला गुण घ्यायचं कॉस्क्वेअर थिटा ना हे काय होईल कॉस्क्वेअर थिटा राईट मायनस सायन्स स्क्वेअर थिटा आणि होल मायनस काय येईल कॉस थिटा होऊन जाईल कारण आपण वनला बनून घेतला कॉसक्वेअर थिटा नाअर थिटाने वनला गणून घ्या कॉस्क्वेअर थिटा प्लस मध्ये सायन्स स्क्वेअर थिटा थिटापन हे काय होईल कॉस स्क्वेअर जसं जस तसं आता वरचं कॉसक्वेअर थिटा आणि खालचं कॉसक्वेअर थिटा कॅन्सल होऊन जाईल उरला काय फक्त आपल्याकडे वाय इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स वर्स स्क्वेअर थिटा मायनस सायन्स स्क्वेअर थिटा आपण कॉसक्वेअर थिटा आपला सायन्स स्क्वेअर थिटा काय होईल वन आणि कॉसक्वेअर थिटा कॉस्क्वेअर थिटा वरचं खालचं कॅन्सल झालंय आपल्याकडे उरला काय कॉस्क्वेअर थिटा मायनस सायन्स स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल झाले राईट ते लिहून घेतला आणि स्कॉस्क्वेअर थिटा प्लस साइनक्टा काय येतं वन कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय ते इक्वस टू वन राईट कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता वाटलं काय फक्त वाय इज इक्वस टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हे झालं कॉस्क्युअर चिट्टा आपला सॅन्स क्युअर चिट्टा इज गु टू वन ठेवलं हे कॉस्क्युअर चिट्टा कॉस्क्युअर चिटा तर कॅन्सल झालं आहे उरलं काय फक्त वन ऑफ हे कॉस्क्युअर चिटा मायनस सायन्स क्युअर चिटा कॉस इन नाही ते कॉस क्वेअर कसं लिहू शकतो ते कॉस्कअर थिटा प्लस सायन्स किटा इज इक्वल टू वन आहे तुम्ही सायन्स स्क्वेअर थिटासाठी कसं लिहू शकतो वन मायनस कॉस्क्वेअर थिटा कॉस्क्युअर थिटासाठी कस लिहू शकतो वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा राईटिटामध्ये हे व्हॅल्यू ठेवा कॉस इन व्हर्स ऑफ कॉस्क थेटा म्हणजे किती वन मायनस साईन स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा इनर्जस तस आणि वन मायनस हे साइन स्क्वेअर थिटा आणि हे साईन्स स्क्वेअर थिटा दोन्ही ची वाजवकी दोन्ही सेम साइन सेम आहे तर मग काय होईल यांची बेरीज होऊन जाईल साइन फक्त जे सेम आहे ते होऊन जाईल मायनस टू साइन स्क्वेअर थिटा एक साइन स्क्वेअर थिटा आणि दुसरा सायन्स स्क्वेअर थिटा मायनस टू साइन स्क्वेअर थिटा आता यासाठी काय फॉर्मुला आपल्याकडं वन मायनस टू साइन स्क्वेअर थिटा असल्यावर वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा असलं तर आपण काय म्हणतो त्याला कॉस टू थिटा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आता याच्यात हे ठेवा व्हॅल्यू कॉस इनवर्स वन मायनस टू कॉस टू थिटा राईट वन मानस टू inverse, कॉस इनवर्स हे कॉस टू थिटा वन मायस साईन टू साईन्स स्क्वेअर थिटाला व्हॅल्यू काय ठेवणार कॉस टू थीटा हे पूर्ण एच काय व्हॅल्यू व्हॅल्यू कॉस टू थिटा कॉस टू थिटा आता इथं कॉस आणि इथलं कॉस इनवर्स आणि हे कॉस कॅन्सल होऊन राइट राईट हे कॉस इनवर्स आणि हे कॉस कॅन्सल होऊन जाईल आता हे दोन कॅन्सल उरलं काय फक्त टू थिटा टू थीटा आणि थिटाची व्हॅल्यू काय ठेवली आपण थिटा याला डिफरशिएट करू शकतो का नाही त्याच्यामुळे आपलं थेटाची व्हॅल्यू काय ठेवायची टेन इनवर्स ऑफ थ्री एक्स थिटाची व्हॅल्यू काय थ्री एक्स थ्री एक्स ची व्हॅल्यू टेन इनवर्स थेटा आहे टेन थेटा आहे ना तर थिटाची व्हॅल्यू काय टेन तिकडे दोन युनव्हर्समध्ये जाईल म्हणजे काही टेन इनवर्स थ्री एक्स काय हे व्हॅल्यू येतं पुट थ्री टू जस तसं आणि टेन इनवर्स थ्री एक्स राईट आता करा याला डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स काय येईल टू जसं असतं सांगितलं एक्स ची व्हॅल्यू काय ती वन अपॉइन वन प्लस एक्स स्क्वेअर आणि डी बाय डी एक्स ऑफ थ्री एक्स मग हे याची व्हॅल्यू काय थ्री कम्प्लीट काय होईन व्हॅल्यू काय टू इन टू वन अपॉइन वन प्लस एक्स स्क्वेअर इंटू थ्री म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला बेथरिक सिक्स आपण हे नाईन येईल ना थ्री एक्स थ्री एक्स ला करतोय नाईन एक्स स्क्वेअर येऊन जाईल कारण आपण थ्री एक्स ला स्क्वेअर करतोय जर थ्री एक्स चा स्क्वेअर केला तर काय होईल थ्रीचा नाईन आणि एक्स चा, चा एक्स स्क्वेअर ते हे वन प्लस नाईन एक्स स्क्वेअर होईल आणि हे टू इंटू थ्री सिक्स सिक्स वर लिहिलं आणि वन प्लस नाईन एक्स स्क्वेअर हे झाले आपलं आन्सर नेक्स्ट क्वेश्चन काय कॉसिक युनवर्स फोर कोसेक इनव्हर्स वन अपॉन कॉस फाईव्ह रेस टू एक्स राईट आता कोसेक इनव्हर्सला कसं लिहू शकतो कोसेक इनव्हर्सला आपण साइन मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो याला आपण मध्ये घ्यायचं हे पूर्ण व्हॅल्यू आपण मध्ये घ्यायची याचं साईन होऊन जातं साईन इनव्हर्स इज इक्वल टू वन अपॉन साइन एक्स इज इक्वल टू वन अपॉन कोसेक एक्स आणि कसे की एक्स ला कस लिहिणार साईट तर मग आता याचं काय होईल याला जर साईन मध्ये कन्वर्ट केलं तर याचे आपण जाईल तर मग हे जे खालचं आहे ते वर्ष वाजवून जाईल कॉस फायवर डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटरमध्ये घेऊन जाईल राईट कसं कसे वाय कॉस टू कॉस एक्च साईन आणि काय होईल आता काय उरलं कॉस रेस टू फाईव्ह एक्स हे कोण वर येऊन जाईल कॉस रेस टू फाईव्ह कॉस फाईव्ह रेस टू एक्स आपल्याला काय माहिती आहे आता हे साईन इनव्हर्स राहील साईन इनव्हर्स ऑफ कॉस एक्स जर असलं तर हे साईन आणि कॉस कॅन्सल होऊन जातं फक्त इथं काय होतं हे जे राहील त्याचं मायनसमध्ये आता इथं साईन इन्वर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल उरलं काय फक्त फाईव्ह एक्स फायव एक्स कशामध्ये येईल मायनस मध्ये राईट करा मग साईन अँड कॉस कॅन्सल मायनस फायव्ह रेस टू एक्स करा डिफरेन्शिएट डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स आता मायनस फायव्ह रेस टू एक्स ला कसं करणार मायनस असं दस दस फाइव्ह रेस टू एक्स आणि हे रेस टू एक्स चा फॉर्म्युला काय आपला हे रेस टू एक्स लॉग ऑफ ए आता इथे या पद्धतीच आहे पण इथे एची व्हॅल्यू काय फाईव्ह एज इक्वल टू फाईव्ह आपलं राईट मग काय फायव्हिस इन टू लॉग ऑफ ए एची व्हॅल्यू फायच पाच फाईव्ह हे झालं आपला आन्सर क्वेश्चन नंबर फाईव्ह कॉस इनोर्स हंडरूट वन प्लस कॉस एक्स वन प्लस कॉसेक्स अपॉन टू याला डिफरेंशिएट करायचं आहे आता कॉस x एक्स चा आपल्याला काय formula आहे cos inverse एक्स असला तर वन अपॉन अंडर रुट वन मायनस एक्स याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली खूप मोठं होऊन जाईल मग याला आपलं हे काय कॉस इनवर्स प्रॉब्लेम काय कॉस इन व्हर्स अंडर रूट वन प्लस कॉस एक्स बाय टू आणि कॉस इनवर्सचा चा फॉर्म्युला काय डेरेटिव्ह काय वन आपण अंडर रूट वन, वन मायनस एक्स स्क्वेअर जर याच्यात जा ही व्हॅल्यू टाकली तर खूप मोठं म्हणजे ह्या च्या जागी ही व्हॅल्यू टाकली तर खूप मोठं होऊन जाईल त्याच्यामुळे आधी व्हॅल्यू पोट मेथडचा वापर करणार नाहीतर मग याला फॉर्म्युलात टाकून पाहू एखाद्या आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे वन प्लस कॉस एक्स साठी काय फॉर्म्युला आहे जर वन प्लस कॉसेक्स असलं वन प्लस कॉस एक्स जर असलं तर आपण त्याला काय म्हणू शकतो कॉस स्क्वेअर एक्स बाय टू राईट आपल्याकडे वन बाय टू पण आहे आपल्याकडे कसं आहे टू कॉस स्क्वेअर वन एक्स बाय टू राईट हे टू कॉस एक्स बाय टू वन प्लस कॉस एक्स ला काय लिहितो आपण वन प्लस कॉस एक्स जर असलं तर टू कॉस स्क्वेअर आणि एक्स बाय टू हा जो अँगल आहे त्याचा हाफ घ्यायचा राहतो नेहमी राईट इथं थर्टी डिग्री असलं त्याचं काय येईल फिफ्टीन डिग्री इथं सिक्स्टी डिग्री अँगल असला तरी इथं काय येईल थर्टी डिग्री ह्या पद्धतीने एक्स बाय टू आता ही व्हॅल्यू याच्यात ठेवा कॉस इनव्हर्स अंडर रूट हे टू कॉ स्क्वेअर एक्स बाय टू एक हे कम्प्लीट झाला वन प्लस कॉस एक्सची व्हॅल्यू काय ठेवली टू कॉस्वेअर एक्स बाय टू आणि आपण काय आपलं टू आता हे टू आणि हे टू कॅन्सल झालं ओरला काय कॉस इनवर्स कॉस कॉस आता हे अंडर रुट आहे ना आपलं अंडर रूट एक्स बाय टू कॉस स्क्वेअर एक्स बाय टू राईट आता हे स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल ओरल काय फक्त कॉस इनव्हर्स आणि कॉस आता स्क्वेअर आणि अंट रोट कॅन्सल झालं उरलं काय एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू राईट टू वाय आता इथे एक्स बाय टू हे कॉस आपल्याला काय माहिती कॉस इनव्हर्स आणि कॉस एक्स असलं ते कॉस इनव्हर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जातो उरतं काय फक्त हे जे आहे ते कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झाले उरलं उरणार काय फक्त एक्स एक्स उरत तर तसंच इथं काय उरणार कॉस आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल कॉस इन्स आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल उरणार काय फक्त एक्स बाय टू एक्स बाय टू करायला डिफरन्शियट डी वाय बाय टी एक्स एक्स बाय टू ची व्हॅल्यू काय येणार वन बाय टू राईट आन्सर Next question. Question number six. Cos inverse. Bracket में दे। अंडर रूट वन माइनस कॉस एक्स स्क्वे वन माइनस कॉस एक्स स्क्वे अपॉन टू राईट कॉस इनवर्स अंडरूट वन मायनस cos एक्स स्क्वेअर अपॉन टू हे आपलं एक्झाम्पल आहे काय करणार याच्यामध्ये इथं व्हॅल्यू पुट मेथड वापरणार कॉस इनवर्स एक्सचा आपला डिरेवेटिव्ह काय येतो वन अंडर रूट वन मायनस x स्क्वेअर कॉस इनवर्स एक्स चा राईट तर याच्यामध्ये हे व्हॅल्यू ठेवली तर खूप मोठं होऊन जाईल तर मग इथं एक तर व्हॅल्यू ठेवून पाहिजे नाही तर याला एखाद्या फॉर्म्युलात बसतं का हे पाहायचं आता कॉस इन वरच आहे तो कोणत्या फॉर्म्युलेत बसतं आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे वन मायनस कॉस ऑफ एक्स जर असलं तर काय येतं साईन स्क्वेअर आणि एक्स बाय टू राईट तर मग टाका या फॉर्म्युलेमध्ये कसं आहे वन मायनस कॉस एक्स टू सायन्स स्क्वेअर एक्स बाय टू राईट टू साइन स्क्वेअर एक्स बाय टू हा आपला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्मला आहे टाका हा याच्यामध्ये कस येईल वाय इक्वल्स टू कॉस इनवर्स अंडर रूट वन मायनस कॉस एक्स स्क्वेअर आहे मग इथं काय म्हणजे एक्स स्क्वेअर बाय टू हा एक्स स्क्वेअर आहे ना हा बाय टू होऊन जाईल फक्त राईट तर इथे एक्स बाय टू आहे हा कॉस एक्स आहे तर मग इथं काय झालं एक्स बाय टू आणि इथे एक्स स्क्वेअर आहे ते इथं काय होईल एक्स स्क्वेअर बाय टू टू साईन त्याचा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर बाय टू कारण इथं अँगल काय आपला एक्स स्क्वेअर आपण मध्ये टू हा टू जस तसा आता हा टू आणि हा टू कॅन्सल झालं ओरला काय वायज इक्स टू कॉस इन साईन स्क्वेअर अंडरूट मध्ये एक्स स्क्वेअर बाय टू एवढं उरलं राईट आता हे अंडर रोट आणि हे कॅन्सल होऊन जाईल उरणार काय फक्त कॉस इन व्हर्स साईन आणि अंडर रोट मधला साईन कॅन्सल होऊन जाईल साइन स्क्वेअर आणि अँड रोट मधलं अंडर रोट कॅन्सल होऊन जाईल हे आणि अंडर रोड कॅन्सल होणार उरणार काय फक्त साइन एक्स स्क्वेअर बाय टू आता आपल्याला काय माहितीये कॉस इन आणि साईन जर आला असेल तर काय कॅन्सल होत ह्याच आलं कॉस इनव्हर्स आणि साईन एक्स जर आलं तर काय येणार व्हॅल्यू हे ये साईन कॅन्सल होणार कॉस कॅन्सल होणार फक्त याचं मायनस लागून जसं तसं येणार राईट आता करा वाय इक्वस टू या पद्धतीत टाकायचं आपल्याला हे काय होईल कॉस आणि साईन कॅन्सल होऊन जाईल कॉस इनव्हर्स आणि साईन तो व्हॅल्यू काय येईल हे जे अँगल आहे ना आपला त्याला फक्त मायनस लागून येईल राईट कसं येईल म्हणून साईन साईन कॅन्सल झालाय मायनस एक्स स्क्वेअर बाय टू एवढीच व्हॅल्यू आहे राईट आता याला डिफरेन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स आता एक्स स्क्वेअर बाय टू ला कसं डिफरेन्शिएट करणार याचं काय येईल एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार इथं मायनस जस असतं सर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार टू एक्स आणि हा टू जस असतो सर खालचा टू आता हा टू आणि हा टू कॅन्सल होणार काय होणार उरणार मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इक्वल्स टू मायनस एक्स झाला आपला आन्सर नेक्स्ट क्वेश्चन सेवन कस किनोस वन अपॉन फोर कस क्यूब टू एक्स मायनस थ्री कॉस थ्री एक्स कस टू एक्स थ्री कस टू एक्स आपलं एक्झाम्पल राईट काही गरज नाही फोर कॉस क्यूब टू एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स आता यासाठी काय वापरणार आपण आता कोसिक इनवर्स मध्ये आपण याला आधी साइन इनवर्स मध्ये करणार साइन एक्स जर असलं तर काय होतं आपण कोशिक एक्स आणि कोशिक एक साठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे वन अपॉन साइन एक्स आता याला उलट करणार आधी तर कसं येईल हे पण वरच्या बाजूला निघून जाईल कारण आपण मध्ये हे कॉस एक्स साईन केल्यावर हे पण वरच्या बाजूला निघून जाईल कसं येईल वाय कॉस टू साईन इन वर्स फोर कॉस क्यूब टू एक्स मायनस थ्री कॉस ऑफ टू एक्स आता यासाठी काय फॉर्म्युला आहे फोर कॉस क्यूब टू एक्ससाठी फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस टू एक्स जर असलं तर आपल्याकडे काय फॉर्म्युला येतो याला काय म्हणतो आपण कॉस थ्री थिटा कॉस थ्री एक्स राईट हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे तर मग आपण याला काय ठेवणार कॉस थ्री एक्स पण इथं काय टू एक्स आहे तर थ्री एक्स इंटू टू एक्स म्हणजे थ्री इंटू टू एक्स म्हणजे सिक्स एक्स होऊन जाईल कसं ते साईन इनवर्स कॉस थ्री इन टू हा जो टू एक्स आहे तो जस तसा टू एक्स कस होईल साईन इन वर्स कॉस थ्री आणि टू सिक्स म्हणजे कॉस सिक्स एक्स असं कन्वर्ट होऊन जाईल राईट आपल्याकडे काय आलं कॉस साईन इनवर्स कॉस थ्री एक्स आणि आपल्याला काय माहिती आहे साईन इन कॉस ऑफ एक्स असेल साईनचा हा इनवर्स आहे राईट आणि कॉस ऑफ एक्स असेल तो साईन आणि कॉस कॅन्सल होऊन जातात ओढणार काय फक्त एक्स पण त्याला फक्त साईन आणि मुळ मायनस एक्स होऊन जाईल साईन साईन असतं तर डायरेक्ट एक्साल असतं किंवा कॉस 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 इनव्हर्स कॉस असतं तर डायरेक्ट एक्सालं असतं पण हे साईन इनव्हर्स कॉस आहे त्याच्यामुळे इथं मायनस एक्स होऊन जाईल आपल्याकडे काय आलं आता साईन इनव्हर्स कॉस सिक्स एक्स आता हे साईन इन आणि कॉस कॅन्सल होऊन जाणार उरणार काय फक्त सिक्स एक्स पण त्याला मायनस लागून येणार मायनस सिक्स एक्स राईट आता याला डिफरेन्शिएट करा डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय अपॉन डीएक्स डी वाय डी एक्स ऑफ सिक्स एक्स मायनस सिक्स एक्स आता मायनस इकडे येऊन जाईल डी वाय बाय डी एक्स मायनस डी वाय डी एक्स ऑफ सिक्स एक्स उ, याला करना, याला दी दी आता याला डिफरन्शिएट कस करणार सिक्स एक्स ला उरणार काय फक्त मायनस सिक्स हे झालं आपलं डी वाय अपॉन एक्स राईट आता बाकीचे जे पुढचा पार्ट आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि तुम्हाला का याच्यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेजही करू शकता या व्हिडिओला लाईक करत जा बऱ्याच व्हिडिओला काही म्हण लाईक सुद्धा करत नाहीये आणि शेअर सुद्धा करत जा आणि लाईक करायला विसरू नका कारण व्हिडिओला काय एक नाही तर दोन लाईक येतात मॅक्झिमम एकच लाईक येतोय समजत नसलं तर तसं सांगा म्हणजे कळत जा कळत जाईल की शिकवण्यात काय बदल करायचा आहे तो आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता या व्हिडिओचे नोट्स तुम्ही मला पाठवू शकता पर्सनली किंवा आपल्या ग्रुपवर जसं वाटलं तसं पाठवू शकता थँक्यू